आईवरून बहिणीवरून वगैरे काय, हां तर तुम्ही त्यांना शिव्या द्या. तुमचं महाराष्ट्र कौतुक करेल तुमच्या शिव्यांचं. कर्नाटक हॉल्स आहेत, भवना आहेत, आमचा काही वाद नाही आहे. वाद तुम्ही निर्माण करता, कानडी बांधवांशी वाद असण्याचं कारण नाही. पण जर तुम्ही एका ईर्षेने, जो सीमा भागातला लढा आहे, तुम्ही काही गावांवरती हक्क सांगताय म्हणून सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल, तर आम्हालासुद्धा बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची जागा द्या. तर कोल्हापूरसाठी स्थानिक शिवसेनेने विरोध केला होता त्यावेळेस. बेळगावमध्ये महाराष्ट्र भवन आणि बँगलोरला महाराष्ट्र भवन, या दोन ठिकाणी आमची इच्छा अनेक वर्षापासून आहे. इथले महाराष्ट्र भवन उभारावं, तर आधी त्या संदर्भात निर्णय व्हावा. बेळगावात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी आणि बंगलोरला, मग आम्ही तुमचा विचार करू. आमचं काही राज्यांशी भांडण नाही. विरोधकांच्या फार जोरी लागलाय, कारण सत्य आहे, सत्य आहे. बघा, मला जर कोणी गद्दार शिव्या देत असेल तर तुम्ही आता मी सन्मान समजतो, कारण ते गद्दार आहे. खालच्या पातळीवर आपल्यावर त्यांनी टीका, त्याच्याही खालच्या शहराला जाऊ. खरं म्हणजे त्यांना जर उत्तम शिव्या देता येत असतील तर त्यांनी सगळ्यात आधी त्या शिव्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल, प्रवक्ते, मंत्री यांना द्याव्यात. आम्ही त्या शिव्या देणाऱ्यावरती फुलं उधळू. द्याव्या ना त्यांनी शिव्या, आम्ही त्यांना संधी देतो ना. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तुम्ही सहन करताय, हां, सावित्रीबाई फुल्यांचा अपमान आपण सहन करताय, सर्व काही सहन करताय. द्या ना त्यांना शिव्या, तुम्हाला इतक्या उत्तम शिव्या येत आहेत ना, आईवरून बहिणीवरून वगैरे काय, हां तर तुम्ही त्यांना शिव्या द्या. तुमचं महाराष्ट्र कौतुक करेल तुमच्या शिव्यांचं. साहेब, आज सामनामध्ये शिवप्रेमाचे नवं ढोंग अशा स्वरूपाचा अग्रलेख देखील छापला आहे. सध्या ढोंगच आहे शिवप्रेमाचं, महाराष्ट्रात लाट आली आहे ढोंगाची. हां, कुठलं शिवप्रेम यांचं सरकारचं आहे? भाजपची तुलना नागाशी पण केलेली आहे. बघा, हे एक उपमा असते. तुम्ही एका बाजूला एक सांगताय, दुसऱ्या बाजूला दुसरं सांगताय. मोदींना काहीतरी रावण म्हटल्याबद्दल तुमच्या अस्मिता जागी येते, पण महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान केल्याबद्दल तुमच्या अस्मिता थंड पडते, तिथे तुमचा नाक फणा काढत नाही, असं बोललो आहे मी. त्या चुकीचं असेल तर मला सांगा तुम्ही. आपण शिर्डीला जात आहे साईंच्या दर्शनासाठी, मध्ये पुन्हा जे महाराज जिथे मुख्यमंत्री गेले होते त्यांचंही आश्रम लागतंय, तिकडे आपण जाणार नाही. मी साईबाबांच्या चरणी जा. मला ज्या गोष्टी एकीकडे अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो, दुसरीकडे मुंबई बँकेमध्ये दरेकरांना क्लीन चिट मिळाली, याच्यावरती महाराष्ट्रात एक डिबेट व्हायला पाहिजे देशभरामध्ये.